महाराणा प्रताप यांच्या पुतळ्याचा परिसर सुशोभित करावा अशी मागणी जगदंबा सामाजिक संस्थेनं पालिका आयुक्तांकडे केली आहे. जगदंबा सामाजिक बहुउद्देशीय संस्थेच्या वतीनं पालिका आयुक्त दीपक तावरे यांना समक्ष भेटून महाराणा प्रताप यांचे सात रस्ता येथील पुतळा परिसरातील दुरुस्ती तसंच सात रस्त्यास महाराणा प्रताप नाव देण्यासाठी निवेदन देण्यात आलं. सात रस्ता परिसरामध्ये महाराणा प्रताप यांचा भव्य अश्वारूढ पुतळा असून या पुतळ्याची दुरावस्था झाली आहे. पुतळा परिसरातील बगीचे सुद्धा दुरावस्थेमध्ये असून लवकरच महापालिकेनं याची दखल न घेतल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा जगदंब सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष विजय यादव यांनी दिला आहे. आमच्या संस्थेच्या वतीनं महानगरपालिका आयुक्त साहेबांना, आयुक्त तावरे साहेबांना निवेदन दिलं. निवेदन अशा प्रकारचं आहे की 6 तारखेला आम्ही महाराणा प्रताप यांच्या पुतळ्यास अभिवादन करण्याकरता गेलो असता तिथल्या पुतळ्याची अवस्था आम्ही पाहिली. ते पाहून आमचं मन छिन्नविछिन्न झालं, कारण पुतळ्याचा खालचा चबुतरा पूर्णपणे ढासळण्याच्या स्थितीत आहे. त्याचप्रमाणे पुतळा परिसरामधली जी बाग आहे, तो महागडचा धबधबा हा पूर्णपणे आहे ना नादुरुस्त झालेला आहे. त्यामुळे मी महानगरपालिकेला आम्ही आमच्या संस्थेच्या वतीने निवेदन दिले की लवकर लवकर तो पुतळ्याचा चबुतरा आणि महानगर ते बाग व मागचा धबधबा हा पूर्णपणे व्यवस्थित दुरुस्त करून घ्यावा. आणि असं जर त्यांनी नाही केलं तर आम्ही आमच्या संस्थेच्या वतीनं तीव्र आंदोलन छेडो अशा प्रकारचं आम्ही निवेदन आयुक्त साहेबांना आत्ता ज्येष्ठ दिलं. या प्रसंगी सचिव अभय कुलथे, हिंदू महासभेचे उपाध्यक्ष सुधाकर बहिरवाडे, मल्लिकार्जुन पाटील, चेतन गरड, हनुमंत माने, प्रकाश खांडेकर, प्रतीक्षित परदेशी, लखन चव्हाण, संतोष गिराम, शुभम साठे, गजू शिंदे आदी सदस्य उपस्थित होते.